काय रावण कधी मारायचा नाही, रावण नाही मारायचा, रावणाचा तू नाद सुटू दे, रावणाच्या पोराला तू मारलं पाहिजे म्हणजे रावण तळतळून मरेल। सटका भाऊ पाहता का? पण त्याने रामाला दम दिला विभीषणाने। जर तू विभीषणाला मारायला गेला इंद्रजिताला आणि इंद्रजिताच्या हातात जर कधी बाण आला महाराज, तर त्याच्या हाताला वरदान आहे। जर त्याच्या हातात बाण आला त्यानं जर बाण मारला तर समोरचा जगत नाही एवढं ध्यानात ठेव। इंद्रजिताने भात्यात हात घातला महाराज, इंद्रजिताने भात्यात हात घातला महाराज आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा हात ढोपऱ्यातून उडाला महाराज आणि लगेच जाऊन पडला। तर हात पडला तर भूकंपासारखा आवाज झाला। तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिता त्या हातात बाण आला असता कार्यक्रम रामाचा सुद्धा झाला असता, पण फुटलेला घरातला होता। घरातलेच फुटता, फुटलेला घरातला होता। तो तुटलेला हात पांगणात पडला, रावणाची सूट बाहेर आली। रावणाचं घर आमच्या महाराज मंडळीनं उत्फाट्यापोथेवाचून सांगितलं, नाही तर जगातला सगळ्या श्रीमंत आणि विद्वान माणूस रावण हे काय आमच्या महाराज मंडळीने फक्त एवढं लावून झालं त्यानं शिता पळत पळून जाऊ दे, तुला काय तकली झाली? बावळ्यासारखं आपलं रोज उठून तेवढं सांगायचं, दाढी वाढून आला आणि शेर शिता पळली पळू दे। रावणाच्या आयुष्यात चार गोष्टी होते, त्या जगात अजून कोणाकच नाही। एक, जगातला मातृभक्त रावण, जगातला शिवभक्त रावण, आईसाठी आत्माने गाणारा रावण, रावण आणि लंका स्वनेची होती तरी तरी लंका स्वनेची होती तरी शंकराची भक्ती करीत होत। इथं ग्रामपंचायतीला निवडून आलं ते देवळात येत नाही। तुम्ही ओरकून घ्या, तुम्ही ओरकून घ्या, हरिबा ठरवला म्हणतो तुम्ही ओरकून घ्या। तिथं तो गणेश श्रीलंका स्वनेची होती पण शिवभक्त होता आणि शंकर त्यालाच प्रसन्न होता, दोघं मित्रच होती। रावण म्हणजे काय दुबळी पाती नव्हती, रावणाची बायको सुलोचना पतिव्रत होती। महिला म्हणतो पतिव्रत का तुम्हाला परत माहित 10 मिनिटं जातील गेले त्याने। अरे वादा सारखी गडी पण बिबटी करून टाकली तुम्ही। काय ठरवायची मंडळी लग्नाच्या अगोदर, पण शब्द तुटली त्यांची। हा पतिव्रत होती ती स्त्री म्हणजे पतिव्रत होती आणि पाया पडून सांगतो माणसाला काही गोष्टी कोणालाही सांगावा यांना सांगू नये। ज्यानं सांगितलं तो मेला, या दोन तीन लोकांच्या नादी लागू नये कधी, यांच्या एक नादी लागू नये कधी, मीडियावाल्याच्या नादी लागू नये कधी आणि पेपरवाल्याच्या नादी लागू नये कधी। हे तिघ जण माणसं संपवतीलच। आता हे कॅमेरे फिमेरेवाले ना हे आता 2 तास कीर्तन द्याना कॅमेरा, पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला। नाही 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 नाही, एखादं आपलं चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकणार, म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार। पैसे आपले घ्या, पैसे ते कमावणार आणि इज्जत आपली घालणार आणि पाया पडून सांगतो क्लिपावाल्यांना मोबाईल वापरणाऱ्यांना, शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, तुकाराम महाराजांबद्दल किंवा समाजातली शांतता बिघडवण्याबद्दल कधी क्लिप आल्या तर त्या जागेवर डिलीट करीत जा, फॉरवर्ड करत जाऊ नका। काय म्हणते, तुकाराम महाराज आपले बाप आहे, ज्ञानेश्वर महाराज आपली आई आहे आणि शिवाजी महाराज आपलं दैवत आहे। या क्लिपा बिपा जरा मोबाईल वापरणारे जरा जागेवर, एखाद्या चांगल्या व्यक्तीबद्दल जर क्लिप आली तर ती फॉरवर्ड करत जाऊ नका। आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत, आपण आभार गवार नाही, आपण 96 कुळी खानदार आहेत, आपण बुटाची पॉलिश करून जगणारे लोक आहे, बुट साठवून जगणारे लोक। क्लिपा बिपा टाकी नका, मोबाईल वापरणारे जरा भरमिष्ठपणा कमी करा आणि समाजामधली निम्म्यापेक्षा जास्त तेढ क्लिपरमुळेच वाढते आणि क्लिपर जर कोणी टाकलं तर त्याला नाही मार्केट न द्यायचं, ते येणं येते त्याला काय करतो।
तो बोला मानतो, मग एखाद्याने क्लिप टाकली तुकाराम महाराजांचा खून झाला, आम्ही ठरू ना, तू कोण टिकूशी, तुला काय आग्रह कळत का तुकाराम महाराज, तो गो वाचलंय का पुस्तक यार पटाय. आणि काही काही लोकांना आहे ना महाराज क्लिप आता शब्द टाकी ना माहिती का, केवळ फोकसला येण्यासाठी, हे करायचं कशासाठी, फोकस मग आपण लगेच त्याचे पुतळे जाणार, निषेध करणार, पेपरला बातम्या देणार, येणं मोठं झालं, इथून पुढे मार्केट नाही द्यायचं, त्याला काय गाजर कळत. मला एकाने प्रश्न विचारला होता कीर्तनकार कामार का मानतो, मी म्हणलं मी मुंडका बांधील, तुला तकलीफ का, तुला काय तकलीफ आहे, आम्ही विचारलं का तुला काही भावला का, तू का आमच्याकडे डोकला येतो. एखादं मला विचारलं माळीक म्हणे एक शात का, मी नऊ शात घालीन, तुला रुतती का, तुला करायचं काय. एखादं विचारलं म्हणलं एवढे संतांनी चमत्कार केले, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं भिंत भिंत का चालू नाही, त्याला मी म्हणलं तुला बाकीच्या बोची काही गरज आहे का, तुला मी एकटा बाद झालो, तुला मी आता की भिंत चालू दाखवतो, एसटी अख्या गावात भरून दाखवतो, तू फक्त वाघ हो बसुनी भिंत आधी कधी चालत का बावला, त्या तुला अक्कल आहे काही, अक्कल होतो बाबा. मोहन साहेब भानपाडी देन बागला तू कुशीड झाले काय डोकले. आणि या लोकांना नाही मार्केट नाही द्यायचं मला, यार पट्टी यार पट खरंय का खोटे काय लढला चला थोडं पुढं, तुम्ही पुढं सरकायचंच कवा, एक पुढं होतं जाग्यावर या ज्ञानदेवी इंद्रजित माहेर होता, हात तुटला बाहेर, रावणाची सून बाहेर आली, सुलोचना पतिव्रता होती ती, तिनं तो हात पाहिला आणि रडायला लागली, ते हाताजवळ आली महाराज, रावणाची सून जेव्हा हाताजवळ आली महाराज, हात हल्ला हल्ला महाराज, तो तुटलेला हात असा हलायचा, तर रावणाच्या सुनेनं त्या हाताला कागदात पेन दिला आणि त्या हाताला त्याच्यावर लिहिलं तुझ्या माहेरच्याने माझा घात केला. तो तुटलेला हात जेव्हा तिनं घेतला, बसलेली माणसं ध्यानात ठेवा, घमेंड लय दिवस चालत नाही, रावण सुद्धा रडला रडला रडला, जरा बजेट मध्ये जगा, मोटरसायकल वर चालला तर कुत्र्याला ना थांबतो, त्याचा बाप पिसळेल होता. सावध व्हा, आणि रडला रावण दिवस फिरले का तेच राहील, फिरले रडला रावण, ए आणि रावणाच्या सुनेनं तो तुटलेला हात घेतला आणि रावणाजवळ आली आणि रावणाला त्याने सांगितलं त्याने हात उडवला त्याचा बदला घ्यायला चाललेली, रावण होता तो ठीक आहे आपल्यासारखं होते, रावण रडला खाली मान घातली जा म्हणला, दरबारातले लोक रावणाला म्हणले तुला अक्कल येत नाही, अक्कल येत नाही, तू ही सून तरुण आहे ती विधवा झाली, तो रामाकडे पाठवली, उद्या राम जर म्हणला माय बायको आणून दे तू ही सून घेऊन जाय तू काय करशील, रावण म्हणला मूर्खाओ ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही ती मला गॅरंटी आहे, एवढा विद्वान गडी होता रावण, हे वाचणार आणि कुठून वाचलंय कोण माहिती, इतका विद्वान रावण आणि एकदा माणसाचे दिवस फिरले कोणी नाही, लोक म्हणते मग प्रेम बी बाजार तिचं माझ्यावर प्रेम आहे पागल आहे तू असे तिघ म्हणत होते, चौथा तू आहे ती मेले, ते तीन भूत झाले तू घरी सोशी, हे प्रेम बीम करायला कोणी कोणावर मोकळं नाही, आताच्या जगाची एकच व्याख्या लव इजे मनी अँड मनी इजे लव, मनी इजे लाईफ अँड लाईफ इजे मनी नो लव इन दवा, काय प्रेम काय असं काय अरे काय म्हणणं काय तुझं, कोणत्या माया पुढे बसलेल्या प्रियकरांना सांगतो तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशी दिलं का, दिलं का, देणारच नाही ते हुशार मॉडेल आहे, 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट आणि हे एक कांडी चूक घेत आहे, याला विचारलं तुला घेते म्हणतो इंटरेस्ट नाही, अरे पैसेच नाही ते इंटरेस्ट घ्या, पैसे असले बापडे खाशी, मी मागाशी
एका मित्राने एकाला सांगितलं सोमवारी माझं लव्ह मॅरेज, त्याने सांगितलं कुणाशी, त्याने सांगितलं सीज माय कॉलेज फ्रेंड, ती माझ्यावर कळलं होती मला एक मिनिट मी तिच्याशिवाय विरह संपू शकत इसके बिना मैं पल भर पीछे नहीं सकता। अगर वो नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा, अगर वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो सकती। मित्र ने सहित मैं कहीं सोमवारी लग्न नहीं नहीं पर मंगलवारी आशीर्वाद द्यायला येतो। ते मंगलवारी गेला आशीर्वाद द्यायला फोटो बिटो घेऊन, जे आता सोमवारी लग्न होतं ते असं दाजी लागलो बसलो हा गेला, त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस, कॉम्प्लिकेटेड केस, व्हाट इज द प्रॉब्लेम, प्रॉब्लेम इज डेंजरस, म्हणजे काम काल लग्नच झालं नाही, त्याचा फोटोच पडला खाली मला त्या, मी त्यांनी सांगितलं काय झालं काय नाही म्हणलं आम्ही हात आम्ही गप्पा हल्ल्या मोटरसायकल बसलो रोडच्या कडेला गेलो, ती ती जात गप्पा हल्ला, तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, तुम्हाला बिनामय चीन आहे, सगळी फुलं आहे, गुलाब का लडकी आहे गरीबकी असं काय फरक काहीतरी आहे, ते तुमचं तुम्ही पा, तिनं मला असं म्हणत म्हणत कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी जीव ओवाळून टाकलाय तुमच्यावर, तुम्ही माझे नात आहात, नात नवनाथाचा भाऊ या, तुम्ही माझे नात आहात, आणि असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि एका पायरीवर तिने मला सांगितलं तुमच्या नावे फक्त बँकेत पैसे किती, प्रेम कशावर पैसे याला सांगितलं 5,000 पोरगाला थांबत मला पोरगी गेली निघून, त्याच्या मित्राने सांगितलं पागल रे तू, तिला सांगितलं माझ्या नावे 5,000 पण माझ्या सुट्ट्याच्या नावे 5,00,000 आणि त्याला काही पोरग नाही, ते मलाच मिळणार पा हांकडं सांगा, याने सांगितलं मी तिला एवढंच सांगितलं का माझ्या नावे 5,000 पण माझ्या चुलत्याच्या नावे 5,00,000 ती माझ्या चुलत्या संघ गेली मी बसलो तुही वाटवा, हे प्रेम बीम काय नाही महाराज, रावणाची सून आणि एकदा दिवस फिरले रावणाची बायको सुद्धा फिरली, बायको नारायण पोर सरळ बसा पटकान पाचवी ते दहावी बैठे बैठे सावधा, हा आणि नारायण पोराने जोरात उत्तर द्यायचं की तुला आहे तू घड्याळावर काटे किती, गरीबात खात्यात तिथं भात खात्यात खाण्यावर शाळा बुडवली, तू कितीला रे पाचवीला गरीबावर काटे किती, एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला वावरण गावांची नाव सांगते काटे म्हणलं 40 गाव बारामती, गुरुजी पाहतच राहिले त्याच्यात झाले ना एक वर्ग 2 दिवसापूर्वी रस्त्याच्या कडेला महिला येत होत आणि मी चाललो, आता आपण शेतकरी असल्यामुळे तो कशी करतो माणूस, तुम्हाला किती म्हशी आहे काय, मी शेतकरी तुम्ही शेतकरी, मी त्याला म्हणलं म्हैस दूध देते काय, ते मला काय म्हणलं माहिती देत नाही काढावं लागत आहे, खोट बोलत काय रविवारी सुट्टी राहते, एका पोरानं मला प्रश्न विचारला मी त्याच्या घरी जेवायला गेलो ते माझ्या शरीर बसलो एवढंच होत, तुम्हाला म्हणलं तुमचं कीर्तन आहे का, म्हणलं हा, आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या का, म्हणलं देईन मग, तुम्हाला नाही आल्यावर 200 रुपये घेईन, म्हणलं देईन मग, आम्हाला उडा उडा हाताचे,
उंडी त्यांना मला प्रश्न विचारला उभा राहायला बसला नाही आणि गेला आला नाही माहित दाखवलंच नव्हतं त्याच्याकडे पाहत राहिलो मला येतो 200 दे 200 दिले मग त्यांना मला सांगितलं पांडुरंग उभा राहायला बसला नाही तुका वैकुंठाला गेला आला नाही दुसरा प्रश्न विचारला मला माणूस शेता पायावर उभा कधी राहतो एवढं म्हणणं आहे बा तुम्हाला कळत नाही का चट्टीने असता नाराई बोल सरळ बसा पटकन पाहिजे म्हणजे सदा हा जोरात उत्तर द्यायचं आता कोरोना 5वी ते 10वी मराठी मीडियम असलं तर मराठी मीडियम तोंडातलं काढून टाकते तोंडातलं काढून टाकते बोट घाल तोंडात त्या काढते हा हा नाही आणि सीमीवाले तर सीमीवाले तू मराठी मीडियम नाही ना हा चेहरा मराठी मीडियम मराठी मीडियमचे चेहरे फ्रेश असतात खाऊन पिऊन इंग्लिश मीडियम नाही इंग्लिश मीडियम म्हणजे जागतिक लोड कधी असणार नाही कधी काय नाही कधी असे अर्थव्यवस्था त्यांच्या ते म्हणजे इंग्लिश मीडियमला येते इंग्लिश मीडियमला लगेच लक्ष दिला इंग्लिश मीडियम नाही इंग्लिश मीडियम नाही त्यामध्ये मराठी मीडियम नाही हा मग हे बाई सिमिला सिमिला मराठी मीडियम लगेच लक्ष आणि शिकलेले लोक जरा नीट आहे का पोरांना थोडं मोठं झालं शाळेत घालो आधीच पोर पुढे शाळेत घेत माझं होत इंग्लिश मीडियमला मी काढून घेतलं मला मेलच असत ते दप्तर आपल्याला एकच म्हणलं कुणासाठी काही नसत असं चालायचं ते दप्तर लय हाल त्याचे आता काय नाही महाराज पण हिवाळ्यात जी शाळा सकाळीच राहते पाचलाच त्याची आई कार्ट उचलायची कपडे असं घट बाथरूम ते कार्ट जोरात आणायचं मुती मुती त्याची आई म्हणायची जैन खोल ते म्हणायचं आता झाली एवढे एक जण म्हणायचं रिक्षा आली इंग्लिश मीडियमचं पोरग जर गाडीतून उतरलं ना ते 5 मिनिटं त्याच्या ऐक पाहते हसत नाही इव्हन तर मी पापच काय केलंय आणि त्याची आई त्याला म्हणती काय शिकवलं बाईन वांग शिकवलं बाईन काय शिकवलं हे मी एवढ्याला शिकवितोय तरी सुधारलं आणि ती बाय 8 वर्षाच्या पोराला काय शिकवते तो म्हटलं आता माझ्याकडे शिकायला काय एका वर्गात नाही काय पहिली ते नदी पोर फायट्या जोरात उत्तर द्या पोरण आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर स्पीड मध्ये कोण बोलती सगळ्यात जास्त मम्मी काय मागच्यावरी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा मग आपल्या घरात भांडता कोण पप्पा आपल्या घरातला हेडमास्टर कोण मम्मी लाडाई पोर जोरात बोला पटकनी जवळ का बापड्याजवळ देवऱ्या जोरात उत्तर द्या या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा भारत जोरात सांगा ह्या 2-4 वर्षात काढलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट सैराट मधलं सगळ्यात थोकतचं गाणं झिंगा या 2-4 महिन्यात काढलेलं सगळ्यात भारी गाणं बाई जोरात बोला बाई सुरू तुझं माझ्या मला आमदार झाल्यासारखं पट्टा प्रश्न पोरण एकदम जोरात घाबरायचं 2.5 तास ए पोरण पटकन उत्तर द्या 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे जोरात बोला बरोबर आहे गरज आहे का त्याला मग त्याचा बाप नालाय का पोरगा आपल्या घरात एकच माणूस नालाय आपला
विद्वान होते नीट आएगा बर का तो तुम्हें शिता पड़ो ना अंजो तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण की नहीं रडला रावण रावण बंदा दरी ना बंदा बंदा दरे तोड़ना ना लगाम का मुल्ले का क्या लाय माता राज्य के लाय माता लगाम घाल तोड़ना ला बंदा दरी मंत्री शासन जगह पसंग नहीं चलाई तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण के लिए नहीं संगा जसजसा रडला रावण रावण बंदो बंदो दरे शिता माझ्या ताब्यात आहे मैं शिता पडून आणली ती वायुमार्ग आणली हनुमान येईल लंका पेटवी या भीतीला मी घाबरत नाही मी 33 कोटी देवच कोंडून टाकले माझ्या पुढे लंकेचा काय प्रश्न आहे आणि माझ्या घराला नवग्रहाच्या बाहेर आहे बंदो दरी म्हणजे तुम्ही शिता पडून आणले इच्छा का पूर्ण केली नाही रडला रावण रावण बंदो बंदो दरे एक बंदो दरे एक शिता माझ्या ताब्यात आहे मी माझी इच्छा आजही पूर्ण केली असती ना आताही केली असती पण मी का पूर्ण केली नाही म्हणतो तरी ऐक शिता पळवायला मी गोसाव्याचं रूप घेऊन झोपडीच्या समोर गेलो म्हणतो तरी मी दाढी वाढवली होती आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं म्हणतो तरी पाय भिक्षा वाढा आणि मी खांदा नसल्यामुळे माझं माझं जिया गेला तरी चालेल पण पाय शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हणतात तो रावणाला म्हणला का रे तू जर एवढा हुशार होता तर शिता पडून आली तेव्हा तू रामाचे कपडे घालून तिला वश करायला काय गेला तो म्हणला हे तो म्हटला मी शिते पुढे उभा राहिलो रडलाय रावण